नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण कला तृतीय वर्षामध्ये समाजशास्त्र विषयासाठी प्रवेश घेतलेला आहे कला तृतीय वर्षामध्ये आपणास जे तीन पेपर ह्या पाचव्या सत्रामध्ये शिकायचे आहेत अभ्यासायचे आहेत त्यापैकी सामाजिक संशोधन पद्धती हा पेपर आपण अभ्यासणार आहोत सामाजिक संशोधन पद्धतीमधलं पहिलं जे काही या पेपरमधलं पहिलं जे प्रकरण आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण सामाजिक संशोधनाचा अर्थ सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या आणि सामाजिक संशोधनाचं महत्व याचा अभ्यास करणार आहोत त्यापैकी आज आपण सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या किंवा त्याला आपण टप्पे असं म्हणतो त्या संदर्भाने आज आपण चर्चा करणार आहोत तुमच्याशी संवाद मी साधणार आहे संशोधन म्हणल्यानंतर आपण पाहतो की सामाजिक संशोधन करत असताना त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून संशोधकाला काही टप्प्यांमधून काही पायऱ्यांमधून जावं लागतं सामाजिक संशोधनाची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आहे समाजामध्ये आपण पाहतो वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न तयार होतात वेगवेगळ्या समस्या तयार होतात निर्माण होत असतात आणि ह्या समस्या निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी संशोधनाची खरी गरज असते सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की कोविड कोविड नाईन्टीनमुळे समाजामध्ये अनेक बदल झालेले आहेत अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि कोविड नाईन्टीनमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचं संशोधन हे करावं लागत आहे आणि कोविड नाईन्टीनमुळे निर्माण झालेल्या ह्या समस्या समाजामध्ये जेव्हा आपण पाहतो की अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात तेव्हा खऱ्या अर्थाने संशोधनाची गरज असते मग सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं या संदर्भातलं संशोधन केलं जातं मानवी वर्तनाच्या संदर्भामध्ये सामाजिक संबंधांच्या संदर्भामध्ये व्यक्तींच्या वर्तनाबद्दलचं संशोधन असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचं संशोधन हे केल्या जातं आणि ह्या संशोधनातून समाजामध्ये निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग अशा प्रकारचं सामाजिक शास्त्रातलं संशोधन जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा सामाजिक शास्त्राने त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून काही शास्त्रीय पद्धती शास्त्रीय पद्धतीची काही टप्पे किंवा काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत की संशोधकाला त्या टप्प्यांमधून त्या पायऱ्यांमधूनच आपलं सामाजिक संशोधन हे पूर्ण करावं लागतं आणि मग त्या सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत टप्पे कोणते आहेत याचा आढावा आपण आज घेणार आहोत प्रामुख्याने सामाजिक संशोधनाच्या दहा टप्पे किंवा दहा पायऱ्या आपल्याला सांगता येतील ह्या सर्वसाधारणपणे आपल्याला सांगता येतील परंतु लुडबर्ग असतील ऑगस्ट कॉम्ट असतील पी व्ही यंग असतील यांनी सुद्धा वेगवेगळे सामाजिक संशोधनाचे टप्पे किंवा पायऱ्या आपल्याला सांगितलेल्या दिसून येतात परंतु सर्वसाधारण जेव्हा आपण सामाजिक संशोधनाच्या पायऱ्यांचा आणि टप्प्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की पहिली पायरी आहे समस्यासूत्र दुसरी पायरी आहे गृहितकर्ते गृहितकर्त्यांची निर्मिती करणं तिसरी पायरी आहे संशोधन आराखडा चौथी पायरी आहे नमुना निवड पाचवी पायरी आहे तथ्यांचे संकलन सहावी पायरी आहे तथ्यांचे वर्गीकरण सातवी पायरी आपल्याला सांगता येते तथ्यांचे विश्लेषण आठवी निष्कर्ष निष्कर्षाचे निर्वाचन व शिफारस आणि दहावी पायरी सांगता येते संशोधन आव्हान तर अशा पद्धतीने आपल्याला या पायऱ्यांचा अभ्यास करता येतो त्यामध्ये आपण पाहतो की पहिली पायरी जी सांगितली आपण तिला आपण समस्यासूत्रण म्हणतो की संशोधकाला जेव्हा संशोधन करायचं असतं तेव्हा त्याला एक विषय निश्चित करावा लागत असतो विषय निश्चित करणं संशोधनासाठी एक आव्हान असतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये संशोधकाला जेव्हा संशोधन करावं लागतं तेव्हा तो जे विषय निश्चित करतो त्या विषयाच्या निश्चितीसाठी जी काही प्रक्रिया आपण राबवत असतो तिला आपण समस्या सूत्र म्हणत असतो संशोधकाला ज्या क्षेत्रामध्ये रुची आहे आवड आहे अशी समस्या तो निवडत असतो निवडलेल्या समस्येचं तो सुसूत्रितरित्या सुसूत्रीकरण करत असतो समस्या निवडणं तिचं सुसूत्रीकरण करणं हे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपण पाहतो की समस्या निव निवडत असताना संशोधकाला त्याचं सुसूत्रीकरण करणं गरजेचं असतं समस्या निवडणंसुद्धा योग्य समस्या निवडणंसुद्धा गरजेचं असतं आणि जर इथं चूक झाली तर त्याचं पूर्णतः संशोधन हे चुकीच्या दिशेला जाऊ शकतं की जसं आपण पाहतो की जहाज असेल जहाज जेव्हा बंदरावरून निघत असतं तेव्हा त्याची जी काही होकायंत्र लावणारा दिशा दाखवणारा जे काही होकायंत्र असतं ते जर योग्य दिशेला लागलं नाही तर त्याचं जहाज हे समुद्रामध्ये वेगळ्या किंवा चुकीच्या दिशेला जाऊ शकतं त्याच पद्धतीने संशोधन करत असताना संशोधकाला योग्य समस्या निवडावी लागते तरच त्याचं संशोधन योग्य दिशेला जाऊ शकतं मग समस्या समस्यासूत्र कर, करत असताना काय करावं लागतं संशोधकाला तर त्याला एखादी समस्या निवडणं आणि ती समस्या निवडल्यानंतर त्याला त्या ते समस्येचं अध्ययन क्षेत्र कोणतं असेल त्याची निमुना निवड कशी असेल त्याचे संशो समस्येचे पैलू कोणते आहेत वेगवेगळे हे सगळे पैलू निश्चित करणं त्याचं क्षेत्र निश्चित करणं त्याला आपण समस्या सूत्रणं असं म्हणतो उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला संशोधकाला शेतकरी आत्महत्येचा अभ्यास करायचा आहे मग अशा वेळेस शेतकरी आत्महत्येचा अभ्यास त्याला जर करायचा असेल तर त्यांनी शेतकरी आत्महत्या ही समस्या निवडली जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की शेतकरी आत्महत्येची समस्या ही पूर्ण देशभर आहे आणि संशोधक जर नांदेड जिल्ह्याचं असेल किंवा परभणी जिल्ह्याचं असेल तर त्याला पूर्ण देशामध्ये जाऊन संशोधन त्याचं संशोधनाचं कार्यक्षेत्र पूर्ण देश जर त्याला निवडलं तर त्याला ते संशोधन वेळेमध्ये पूर्ण करणं शक्य होणार नाही म्हणून जेव्हा तो शेतकरी आत्महत्येचा अभ्यास करणार असेल तेव्हा आपल्याला पाहता येतं की त्याला आपण पूर्ण देश पातळीवर ही शेतकऱ्याची समस्या आहे महाराष्ट्र पातळीवर आहे त्याच्यानंतर जिल्हा पातळीवर आहे तालुका पातळीवर आहे मग सुरवातीला त्याला हे निश्चित करावं लागतं की नेमकं आपल्याला कोणत्याच क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे उदाहरणार्थ त्यांनी निवडलं की नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्येचा अभ्यास तो करणार असेल तर अशा पद्धतीने त्याने जे काही निवड केलेली आहे त्या संशोधन समस्येची अधिक अधिक स्पष्टता होती की जेव्हा तो नुसता शेतकरी आत्महत्येचा अभ्यास करायचा सांगत होता तेव्हा त्याच्यासमोर ते कोणतेही समस्येचं स्पष्टीकरण नव्हतं समस्याचं सुसूत्रीकरण झालेलं नव्हतं पण जेव्हा तो म्हणतो की मला नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास करायचा तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा तो निवड करतो विषय निश्चित करतो समस्या निवडतो या प्रक्रियेला आपण समस्या सूत्रण असं म्हणत असतो तर ही पहिला टप्पा किंवा पहिली पायरी आहे समस्या सूत्रण ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि मग आपण पाहतो की जर त्यांनी समस्या सूत्रन केलं व्यवस्थित केलं संशोधनाचं क्षेत्र निवडलं त्यांनी त्याच्या संदर्भातली उद्दिष्ट निवडली त्याचा कालावधी निश्चित केला तर निश्चितपणे समस्या सूत्रण हे सु व्यवस्थितरित्या त्याला करता येतं समस्याचं सुसूत्रीकरण याला आपण असं म्हणत असतो दुसरं आहे गृहितकृत्यांची निर्मिती गृहीत कृत्य म्हणजे काय तर आपण पाहतो की गृहीत कृत्ये म्हणजे आपण गृहित धरणे असं होईल की संशोधन सम समस्येचं संभाव्य उत्तर म्हणून गृहीत कृत्याकडे पाहिलं जातं की गृहितकृत्य हे कशावर आधारित असतात तर पूर्वज्ञानावर आधारित असतात की आपण पाहतो की बऱ्याचशा वेळेस असं होतं की आभाळ आलं ढग भरून आले की अनेक विद्यार्थी आम्हाला सांगतात की सर पाऊस जोराचा येणार आहे परंतु पाऊस पडतो का तर त्यावेळेस पाऊस एखाद्या वेळेस पडत नाही पण विद्यार्थ्यांनी काय गृहित धरलेलं असतं की पाऊस ढग आले म्हणजे पाऊस पडत असतो हे कधीतरी त्याला पूर्वज्ञान झालेलं असतं आणि मग अशा पद्धतीने तो गृहित धरत असतो की पाऊस पडणार आहे परंतु पाऊस पडत नाही म्हणजे गृहितकर्ते काय असतात तर आपल्या याच्यावरून असं लक्षात येतं की कधी पाऊस पडतो आणि कधी पाऊस पडतही नाही म्हणजे गृहितकर्ते ही कशी असतात तर सत्यही असतात आणि असत्यही असतात गृहितकर्ते संशोधकाला दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काम करतात कारण ग्रीतकर्त्याच्या निर्मितीमधूनच तो संशोधक आपल्या गृहितकर्त्याची निर्मिती करत असतो पूर्वज्ञानाच्या आधारे तो गृहितकृत्ये निर्माण करतो आणि गृहितकर्ते त्याला संशोधनामध्ये दिशा देण्याचं काम करत असतात अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून गृहितकर्ते असलेले आपल्याला दिसून येतात गृहितकृत्याची निर्मिती त्याला त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे पूर्व जे काही अभ्यास झालेले असतील त्याच्या आधारे तो गृहीतकर्त्याची निर्मिती करू शकतो परंतु संशोधन सुम्षुदन करत असताना संशोधनाचे जे आराखडे वापरले जातात त्यामध्ये परिचयात्मक आणि अन्वेषणात्मक आराखडा जर तो वापरत असेल तर त्यामध्ये मात्र गृहितकृत्याची पायरी ही नसते किंवा गृहितकृत्याची निर्मिती त्याला करता येत नाही मग अशा पद्धतीने गृहितकृत्य जेव्हा तो निर्माण करतो गृहितकृत्याच्या आधारे तो आपल्याला संशोधकाला दिशा मिळते आणि त्याच पद्धतीने पुढे तो जेव्हा शेवटी पूर्ण निष्कर्ष शे करतो तेव्हा गृहितकृत्याची पडताळणीसुद्धा त्याला करता येते तर अशा पद्धतीने गृहितकृत्याची निर्मिती ही आपल्याला करता येते गृहितकृत्य पूर्वज्ञानाच्या आधारे निर्माण करता येतात तर अशा पद्धतीने ही दुसरी पायरी झाली तिसरी पायरी आहे संशोधन आराखडा संशोधन आराखड्याचं जे काही कार्य आहे संशोधन आराखडे म्हणजे काय तर आराखडा म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की एखाद्या कार्याचं नियोजन करणे की मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये नियोजन केलं नाही तर तुम्ही यशस्वी होणार नाहीत किंवा तुम्हाला ज्या दिशेला जायचं आहे ते तुम्ही योग्य दिशेला जाऊ शकणार नाहीत जसं परीक्षा कोणत्या महिन्यात आहे आपल्याकडे किती विषय आहेत याचं नियोजन जसं विद्यार्थी करतात त्याच पद्धतीने संशोधकालासुद्धा त्याचं संशोधन जर पुढे न्यायचं असेल तर त्याच्याकडे एक आराखडा त्याला तयार करावा लागत असतो त्या आराखड्याला आपण संशोधकाने केलेला शास्त्रीय पद्धतीने संशोधनाची जी काही रूपरेषा तयार केलेली असते त्याला आपण संशोधन आराखडा असं म्हणतो संशोधन आराखडा तयार करणं की संशोधक जेव्हा आराखडा तयार करतो तेव्हा त्याची वेळ श्रम पैसा याची बचत झालेली आपल्याला दिसून येते आराखड्याच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत याचाही संशोधकाला अंदाज येतो अचूक अंदाज तो बांध निर्मा अचूक अंदाज तो बांधू शकतो अचूक अंदाजाच्या माध्यमातून आराखडा जर त्याच्याकडे तयार असेल तर आपण पाहतो की अचूक निष्कर्षापर्यंत तो पोचू शकतो त्यासाठी आराखडा हा अत्यंत महत्त्वाचा आहे संशोधन आराखड्याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत अन्वेषणात्मक आणि परिचयात्मक पर आराखडा किंवा वर्णनात्मक आराखडा निदानात्मक आराखडा प्रयोगात्मक आराखडा आरा आदर्श ही आराखड्याचे प्रकार सांगितलेले आपल्याला दिसून येतात यापैकी जे आराखड्याचा प्रकार त्याला लागू होतो तो आराखड्याचा प्रकार संशोधन आराखड्याचा प्रकार संशोधक वापरू शकतो परंतु आदर्श आराखडा आणि व्यवहार्य आराखडा यामध्ये मात्र फरक असलेला दिसून येतो कारण संशोधकाने जर एखाद्या आराखड्यामध्ये त्यांनी त्याची जी नोंद असेल की माझं हे हे काम अशा पद्धतीने होणार आहे परंतु प्रत्यक्षरित्या जेव्हा तो तो काम करायला जातो तेव्हा त्याला काही अडचणी निर्माण होऊ शकतात आणि मग अशा वेळेस त्याला थोडा आदर्श आराखड्यामध्ये थोडा बदल करून व्यवहारे आराखडा हा त्या ठिकाणी उपयोगात आणावा लागतो तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की संशोधकाला त्याच्याकडे संशोधन आराखडा असणं हे अत्यंत गरजेचं असतं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे संशोधनातली ही महत्त्वाची पायरी आहे असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर आहे चौथी पायरी नमुना निवड आता आपण पाहिलं की अध्ययन क्षेत्र जे काही निवडलेलं असेल त्या अध्ययन क्षेत्राच्या संदर्भातले नमुन्यांची निवड ही करावी लागत असते की एक समग्राचा एकक जे निवडल्या जातो त्याला आपण नमुना असं म्हणत असतो हा नमुना निवड करत असताना समग्राचं प्रतिनिधित्व देण्याचं काम हे झालेलं आपल्याला दिसून येतं कारण वेळ पैसा आणि श्रमाची जर बचत करायची असेल तर संशोधकाला इथंसुद्धा नमुना निवड योग्य पद्धतीने करणं गरजेचे असते कारण घटका प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक समग्रापर्यंत जेव्हा संशोधन विषय निवडलेला असेल आपण उदाहरण घेतलं होतं शेतकरी आत्महत्येचा नांदेड जिल्ह्यातला ले तो अभ्यास करणार असेल तर तो शेतकरी आत्महत्या जेवढ्या झालेल्या आहेत प्रत्येक समग्रापर्यंतला जायची गरज नाही तर तो प्रत्येक नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून काही प्रतिनिधी म्हणून एक त्यां समग्राचं प्रतिनिधित्व म्हणून काही एककांची तो निवड करू शकतो अशा पद्धतीने एककांची निवड करणं हे याला आपण नमुना निवड म्हणत असतो त्या नमुना निवडीच्या माध्यमातून योग्य नमुना निवड जर त्याने केली तर योग्य तथ्यसंकलन तो करू शकतो योग्य निष्कर्षापर्यंत जाऊ शकतो तर अशा पद्धतीने नमुना देखील ही अत्यंत महत्त्वपूर्ण पायरी असलेली दिसून येते नमुना निवडीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की वेगवेगळे प्रकार आहेत संशोधकाच्या संशोधनासाठी जे लागणारे प्रकार उपयुक्त ठरणारा प्रकार आहे संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता नमुना निवड यापैकी संशोधकाला जे उपयुक्त प्रकार आहे त्या प्रकाराची निवड तो या नमुना निवडीमध्ये करत असतो नमुना निवड अधिकरित्या त्याला या ठिकाणी स्पष्ट करावी लागते तरच तो योग्यरित्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो योग्य नमुन्यांची निवड करणं कारण प्रत्येक का समग्राचं आपण पाहिलं की सगळ्याचं प्रतिनिधित्व सर्व समग्राचं प्रतिनिधित्व तिथे येणं गरजेचं असतं म्हणून योग्य नमुना निवड ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण पायरी असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर तथ्यांचं संकलन तथ्य म्हणजे काय तर आपण पाहतो की संशोधनाशी संबंधित जी काही माहिती संकलित केली जाते त्याला आपण तथ्य असं म्हणत असतो संशोधन विषय जे असेल त्या संशोधन विषयाच्या संदर्भाने संशोधक दोन प्रकारची माहिती संकलित करत असतो त्याला आपण तथ्य संकलनाचे दोन प्रकारामध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसून येते प्राथमिक तथ्य संकलन आणि दुय्यम तथ्य संकलन प्राथमिक तथ्य संकलनामध्ये प्रत्यक्ष जाऊन संशोधक त्या ठिकाणी माहिती मिळवत असतो त्याला आपण प्राथमिक तथ्य संकलन असं म्हणतो आणि दुय्यम तथ्य संकलन म्हणजे त्या संबंधित विषयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये संदर्भग्रंथांमध्ये जे काही छापून आलेले लेख असतील वेगवेगळे शोधप्रबंध असतील पूर्व मांडल्या गेलेले वेगवेगळे संशोधन असतील त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं की त्या संदर्भातली तथ्ये संकलित करणं त्याला आपण दुय्यम तथ्य संकलन म्हणत असतो संशोधकाला कोणत्या प्रकारचं संकलन करायचं कोणती पद्धत वापरायची याचाही स्पष्ट उल्लेख हा करावा लागत असतो ही महत्त्वपूर्ण पायरी आपण मांडलेली आहे प्राथमिक तथ्य संकलनामध्ये सुद्धा आपण पाहिलं की प्रश्नावली असेल साक्षर लोकांसाठी प्रश्नावली चालते मुलाखत अनुसूचीचा वापर तो करू शकतो किंवा अनुसूचीचा वापर तो करू शकतो सर्वेक्षणचा वापर तो करू शकतो अशा ज्या काही प्राथमिक तथ्य संकलनाच्या पद्धती आहेत त्याचा वापर करून संशोधक प्रामुख्याने हे संकलित करत असतो तथ्य संकलन ही महत्त्वपूर्ण पायरी म्हणून संशोधनातली आपल्याला पाहता येते त्यानंतर जी पायरी आपल्याला सांगता येईल की सहाव्या पायरीचा जेव्हा आपण विचार करतो की तथ्ये त्याच्याकडे संकलित झालेली आहेत तथ्ये संकलित केलेली आहेत आणि मग तथ्य संकलनानंतर सहावी पायरी आपल्याला सांगता येते तथ्यांचं वर्गीकरण तथ्ये जी काही जमा झालेली आहेत त्या तथ्यांचं वर्गीकरण करणं त्यामध्ये असलेली जी काही माहिती आहे आपण पाहिलं की प्रश्नावलीच्या माध्यमातून असेल किंवा मुलाखत अनुसूचीच्या माध्यमातून असेल जी काही ती माहिती तो भरून घेत असतो ती माहिती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आपल्याला दिसून येते आणि मग त्या माहितीचं विशिष्ट प्रकारचं वर्गीकरण करणं उदाहरणार्थ आपण घेतलं की शेतकरी आत्महत्येचा अभ्यास तो करत असेल त्याची तथ्य त्यांनी संकलित केली आली असतील तर त्या ठिकाणी त्या तथ्य संकलनाच्या माध्यमातून त्यांनी जे तथ्य संकलित केलेत त्याचं त्याला वर्गीकरण करावं लागतं की त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या कौटुंबिक माहिती कोणती आहे आर्थिक माहिती आर्थिक संबंधाशी माहिती कोणती आहे धार्मिक स्थितीच्या संदर्भातली माहिती कोणती आहे त्याच्या वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या लाभाची माहिती कोणती आहे अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण त्याला करावं लागत असतं म्हणजे व्यवस्थितरित्या त्या संकलित केलेल्या के तथ्यांचं व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण करणं त्याचं सारणीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं की त्या वर्गीकरणातून वेगवेगळ्या सारण्या तो तयार करत असतो सारणीच्या माध्यमातून वेगवेगळे विभागानुसार तो वेगवेगळ्या विभागानु सारण्या करत असतो जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आर्थिक स्थितीसंदर्भातली माहिती असेल धार्मिक स्थितीच्या संदर्भातली माहिती असेल सांस्कृतिक स्थितीच्या संदर्भातली माहिती असेल तो तो तयार करताना आपल्याला दिसून येतो त्यानंतर तथ्यांचं सातवी पायरी आपल्याला सांगता येईल की जे काही तथ्य जमा केलं आहे तथ्यांचं वर्गीकरण केलं आता तथ्यांचं विश्लेषण त्याला करावं लागतं की जे काही तथ्ये तयार झालेले असतील ज्या काही सारण्या तयार झालेल्या ते असतील त्या सारण्यांचं व्यवस्थितरित्या तटस्थपणे त्याला त्याचा ते अभ्यास करून त्याचं विश्लेषण करावं लागतं त्या तटस्थपणे प्रामाणिकपणे आणि त्या तथ्यांचं परस्पर संबंध काय आहे अशा पद्धतीने त्याला ह्या सारण्यांचं विश्लेषण करणं क्रमप्राप्त असतं आणि क्रमबद्ध पद्धतीने व्यवस्थितरित्या तथ्यांचं विश्लेषण संशोधक या पायरीमध्ये करताना आपल्याला दिसून येतो त्यानंतर आठवी पायरी आपल्याला निष्कर्षाची सांगता येते की सारणींच्या विश्लेषणानंतर काही निष्कर्षाची मांडणी ही त्याला करावी लागत असते निष्कर्षाची मांडणी करून mm -hmm. जी काही आलेली प्रमुख निष्कर्ष असतील तो संशोधक निष्कर्षामध्ये मांडत असतो उद्दिष्टानुसार आपले निष्कर्ष तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्याला जे काही माहिती प्राप्त झालेली असेल जे काही ज्ञान त्याच्यामधून तो मिळवलेला असेल तो त्या निष्कर्षाच्या स्वरूपामध्ये त्याच्या रूपाने निष्कर्षाच्या माध्यमातून ते बाहेर मांडत असतो आणि त्याची मांडणी ही करत असतो म्हणून आठवी पायरी आपल्याला सांगता येते निष्कर्ष त्यानंतर निष्कर्षाचं आपण पाहतो की नव्या पायरीमध्ये आपल्याला सांगता येतं की निष्कर्षाचे निर्वाचन करणे किंवा त्याची शेवटची पायरी म्हणून याला आपल्याला सांगता येईल की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा निष्कर्ष जे काही काढलेले असतील तर त्याच्यातला कार्यकारण भाव शोधणं त्याचं निर्वचन करणं म्हणजे जे काही निष्कर्ष काढलेले असतील त्याच्यामधले परस्पर संबंध शोधणं कार्यकारण भाव शोधणं तथ्यांमधला घटकांमधला कार्यकारण संबंध शोधणं की पायरी त्याचा विला आपल्याला करता येते सिद्धांताच्या आधारे त्याची मांडणी करणं हे सगळं काम निष्कर्षाच्या निर्वचन या पायरीमध्ये होतं त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला अहवाल लेखन करावं लागत असतं सगळं तुम्ही केलेलं आहे संशोधनाच्या संदर्भामध्ये तुम्ही पाहिलं <coughs> की समस्या सूत्रणापासून ते अहवाल लेखनापर्यंतची वेगवेगळी टप्पे तुम्ही पूर्ण केलेली आहेत परंतु शेवटचा टप्पा हा अहवाल लेखनाचा असतो की तुम्ही जे काही केलेलं असेल त्या सर्व तथ्यांचं एकत्रीकरण करणे वैज्ञानिक पातळीवर उतरवण्यासाठी त्याला पूर्णता, त्याचा एक अहवाल तयार करणं त्या अहवालामध्ये आपण पाहतो की वेगवेगळी प्रकरणं असलेली त्याच्यात प्रस्तावना लिहिणं वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणं वेगवेगळे आलेख तयार करणं त्यानंतरच्या वेगवेगळ्या सारण्या तयार करणं आणि हे सगळं तयार करून एक अहवाल तयार करणं संशोधन अहवाल आपण ज्याला म्हणतो प्रस्तावनेपासून वेगवेगळी प्रकरणं त्याच्यामध्ये असतात आणि हे सगळं तयार केल्यानंतर पूर्वी याच्यासाठी आपण टंकलेखनाचा वापर करत होतो ह त्याच्यापूर्वी हस्तलिखिताचा वापर करत होतो परंतु आता हे सगळं तयार करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो आणि संगणकाचा वापर करून ही पूर्ण मांडणी पहिलेपासून ते शेवटपर्यंतची पूर्ण मांडणी ही संशोधन अहवालामध्ये झालेली आपल्याला दिसून येते आणि मग संशोधन अहवाल जेव्हा पूर्ण केला जातो तेव्हा याला आपण ही शेवटची पायरी म्हणतो तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अहवाल लेखनापर्यंत आपण समस्या सूत्रणापासून ते अहवाल लेखनापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमधून याची माहिती घेतलेली आहे तुमच्यासमोर ही माहिती देण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून केलेला आहे निश्चितपणे पुढील वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला पाहायचे आहेत वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओज मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे आपण या निश्चितपणे प्रत्येकालाच संशोधन करत असताना जे संशोधन बी ए कला तृतीय वर्षाचे विद्यार्थी असतील किंवा वेगवेगळ्या पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी असतील निश्चितपणे प्रत्येकासाठीच ही माहिती उपयुक्त ठरेल आपण पाहिलं आहे की समस्या सूत्र नसेल गृहितकृत्याची निर्मिती असेल तिथपासून ते संशोधन अहवाल लेखनापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामधून संशोधक जर गेला तर निश्चितपणे त्याच्या संशोधनाला शास्त्राचा दर्जा हा प्राप्त होतो शास्त्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी त्याला मदत होते म्हणून संशोधकाला प्रत्येकाला या सामाजिक संशोधन करत असताना या पायऱ्या किंवा टप्पे ही महत्त्वाची असली